सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय रघुजी आदि जय संविधान। या ठिकाणी आम्ही या फलटण तालुक्यामध्ये 2015 फलटण विधान सभेसाठी जाहीर पाठिंब्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती तसेच आंबेडकरी चळवळीतील चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्वच पक्ष आणि संघटनेच्या वतीनं आणि मी मंगेश आवळे सातारा जिल्ह्याचा डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचा यूथ अध्यक्ष या नेत्यांनी ज्या महाराष्ट्रामध्ये डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया महाविकास आघाडीवर गेले लोकसभेपासून या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी वाटा देण्याचं काम डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं महाविकास आघाडीवर घटक पक्ष म्हणून काम करीत आहे। आज आमचे प्राध्यापक डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुकुमार कांबळे तसेच महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अजिंक्यभैया चांदणे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आवाहन केलं की आपण संविधान रक्षणासाठी समाजाच्या हितासाठी आपण महाविकास आघाडी त्यांना जाहीर पाठिंबा द्यायचा आहे आणि या फलटण तालुक्यामध्ये आम्ही सर्व दलित चळवळ आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे सर्वच त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष माननीय योगेशदादा आयवळे तसेच आमच्या भारतीय युवा पॅंथरचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मंगलताई जाधव आणि दलित पॅंथरचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव माननीय रोहित आयवळे तसेच आमचे आरपीआयचे पांडुरंग आयवळे हे सर्व आम्ही पॅंथर या फलटण तालुक्यामध्ये एक आमची व्यापक बैठक झाली आणि त्यातनं निर्णय घेतला की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं संविधान रक्षणासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात आम्ही सर्वजण एक सर्वांनी एक झालो आणि या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला की जर संविधानाचं रक्षण कोण करेल तर आम्हाला दिसतंय की महाविकास आघाडीशिवाय आम्हाला पर्याय नाही। कारण या भारत देशामध्ये आम्ही पाहत आहे की दलितांवर सातत्याने अन्याय करण्याचं काम कोण करत असेल ते मनुवादी विचारांची लोक सातत्याने करत आहे। म्हणून आम्ही भीम योद्धे सातत्याने लढण्याचं संघर्ष करण्याचं रोडवर उतरून आंदोलन करण्याचं आम्ही काम करत असतो आणि या संदर्भात आम्ही या हे सगळे भीम योद्धे सर्वच आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे सर्वच पक्षांसंघटना एकत्र होऊन या ठिकाणी महाविकास आघाडी आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार दीपक चव्हाण यांना डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीच्या वतीने दलित पॅंथर असेल भारतीय युवा पॅंथर असेल आरपे असेल हे सर्वच संघटना येऊन या ठिकाणी आम्ही जाहीर असा पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आता पत्रकार परिषद घेतलेला आहे आणि पत्रकार परिषद घेऊन आमच्या समाजाच्या व्यथा काय आहेत एक आमच्या समाजामध्ये संभ्रम झाला दादा आणि या संभ्रमामध्ये की बौद्ध समाजाला उमेदवारी मिळावी आणि मातंग समाजाला उमेदवारी मिळण्यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीनं संघर्ष उभा केला। परंतु काय कारणावस्तव ती देण्यात आलं नाही। परंतु या दलित समाजामध्ये SC कॅटेगरीमध्ये आणि अनुसूचित जाती जमातीमध्ये सर्वच बांधव आमचे आहेत त्यामुळं आम्ही महाविकास आघाडी याच्यावर संविधान प्रामुख्याने संविधान रक्षणासाठी या ठिकाणी आम्ही पाठिंबा जाहीर करत आहोत आणि समाजाच्या हिताच्या गोष्टी येतील
ती आम्ही सोडवण्याचं काम करणार आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि पुन्हा एकदा सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय लहुजी, जय संविधान आणि जय भारत. सर्वांना जय भीम. येथे रमलेल्या आंबेडकर चळवळीतील किंवा संघटनेतील पक्षातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही दलित चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही आज समाज रक्षणासाठी आणि महिलांच्या संरक्षणासाठी आम्ही दलित पॅंथर तसेच दलित चळवळीतील सर्व पक्ष दीपक चव्हाण तसेच महाविकास आघाडी यांच्यासोबत जाण्याचे योग्य निर्णय घेतलेला आहे. जय आघाडीवरती काम करत आहेत तरी आज मंगेश आवळी सर, योगेश आयवडेकरी इतर मान्यवर सर्वांच्या समोर आम्ही जे काय असेल ते पाठिंब्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी संविधान वाचवण्यासाठी आणि महिलांची सुरक्षा हा पण मोठा प्रश्न आहे आणि सामाजिक हितासाठी जे काय कार्य पुढील प्रमाणे करणार आहे आणि करत राहणार आहे यासाठी आम्ही एकत्र आढावा बैठक घेऊन पुढील निर्णय घेतलेला आहे. जय भीम, जय संविधान. महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो, राजेश्री शाहूजी महाराजांचा विजय असो, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.